शिवाजी महाराज के बाघ नाखून लाए जाने वाले हैं, जिस पर देश के सियासत में विवाद की स्थिति उत्पन्न हो रही है। जिस पर प्रतिक्रिया देते हुए सांसद सुप्रिया सुरे ने कहा कि देश में व्याप्त कई भीषण समस्या है जिन्हें सुलझाते हुए मुझे इतना समय नहीं मिला है कि अन्य मुद्दों पर कुछ कहूं, लेकिन कुछ पढ़ने में आया है कि इतिहासकारों का मानना है कि अब वास्तविक नहीं, जिस पर विशेषज्ञों की राय आवश्यक है और मैं विशेषज्ञ नहीं हूँ। खरतर तुम्हाला सांगू, महाराष्ट्र मध्ये आणि देशासमोर महागाई, बेरोजगारी एवढी मोठी आव्हानं आहेत। महागाई आणि बेरोजगारीमध्ये आजच मी ऐकलं की LPG चे भाव परत कमर्शियलचे वाढलेले आहेत, त्यामुळे एवढी मोठी आव्हानं आहेत। आणि त्यातून नागपूरला आल्यानंतर नागपूरमध्ये जो पाऊस झाला, प्रचंड नुकसान इथे झालेलं आहे, तोही एक मोठं आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, त्याच्यामुळे दुष्काळ, महागाई आणि बेरोजगारीमधून मला फार कमी वेळ मिळतो, पण जे काय थोडंसं वाचण्याची संधी मिळाली त्याच्यात इतिहासकारक असं म्हणतात की हे ओरिजिनल नाही आहे, त्याच्यामुळे मला वाटतं त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावं। मी काय त्याच्यातली तज्ज्ञ नाही, पण वर्तमानपत्रात तज्ज्ञांचं जे म्हणणं आहे त्याच्या मताप्रमाणे ओरिजिनल नाही असं म्हणतात, त्याच्यामुळे बघूया काय म्युझियम काय म्हणतं।